happen. I hope so. It's okay. Nice and inspired. Oh, yeah. Boom. हे काय फक्त ओवाळणी गिफ्ट कुठे बहिणीच रिया काय रिया बिलकुल यांचं काही ठरलंय का रे नाही मला माहिती नाही किचन मध्ये काय सई हे तुमचं पाडव्याचं गिफ्ट काय भूमी तुझा ब्रो एकदम छुपे रोस्तम निघाला काल आपण पाडव्याच्या गिफ्ट बद्दल म्हणत होतो तर त्याला काहीच आयडिया नाही असं दाखवत होता नाही का एक्झॅक्टली अहो बाबा तुम्हाला माहित नाही दादाचं ना सगळं प्लॅनिंग झालं होत बापरे त्याची जाती जात बघ तरी काय साडी थँक्यू आई छान आहे ना साडी अगं लावून तर बघ कशी दिसते हो वहिनी बघ ना उघडून हो देवा अरे काय रे तू साडी नीट बघून घेतली नाहीस का अरे पहिली दिवाळी आहे तुमची प्रत्येक बायको ह्या क्षणाची आतुरतेने वाट बघत असते पहिल्या दिवाळीला आपला नवरा आपल्याला काय गिफ्ट देणार आहे यासाठी उत्सुक असते ती आणि हे तू आय नो जानू काय सगळं माहिती आहे मला मी सुद्धा खूप एक्साइटेड होतो त्यांना ही साडी द्यायला पण आणि तुला असं वाटतं का सईन करता जर मी साडी घेतोय तर मी ती नीट चेक नसेल केली ऑफकोर्स केली दोन तीनदा मी सगळं नीट बघितलं होतं आय डोंट नो हे सगळं कसं झालंय आणि मला काहीच कळत नाही हो मम्मा अगं मी सुद्धा बघितली होती साडी काल दादाने दाखवली होती तेव्हा एकदम व्यवस्थित होती हा तर माहित नाही अचानक कशी पाटली सई अगं हे कसं पॉसिबल आहे जे देवांशने तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं ना ग आणि खरात कोणालाच आयडिया नव्हती या सगळ्याबद्दल आणि अगं नवी कोरी साडी अशी फाटेल कशी देवांश आय थिंक तुम्हाला त्या शॉपकीपरने ना डिफॉल्ट पीस दिला असेल तुम्ही दुसरी साडी कुठली तरी चूज केली असणार पॉसिबलच नाही आम्ही आमचं रेग्युलर दुकान आहे ते आम्ही कित्येक वर्षांपासून त्यांच्याकडनं ते सगळं घेतो आणि ते ओनर ओळखीचे आहेत माझे त्यांच्याकडनं अशी मिस्टेक कधीच होणार नाही पॉसिबलच नाही आणि आणि आत्ता रात्री मी जेव्हा रियाला ही दाखवली होती साडी तेव्हा सगळं ओके होतं ना तेव्हा असा काहीच प्रॉब्लेम झाला नव्हता अचानक कुठनं कसं काय घडलं मला काहीच कळत नाही मला माहिती आहे तुम्ही मला माहिती आहे तुम्ही खूप हर्ट आता मला वाईट वाटत पण सर जेन्युइनली सांगतोय मी खूप मनापासून आणली होती ही साडी तुमच्या इनफॅक्ट मलाच घ्यायची झाली होती तुम्हाला ही साडी द्यायची तुम्हाला ह्या साडीत बघायची
आणि मी तर इनफॅक्ट अख्खाचा दिवस पूर्ण प्लॅन करून ठेवला होता तुमच्यासाठी. आज दिवसभर मला तुमच्या चेहऱ्यावर फक्त स्माईल बघायचं होतं साई. आणि मला सिरियसली नाही माहिती आहे कसं जाईल. आणि मी खरंच नीट तपासून आणली होती. मला आय एम सो सॉरी. आय एम रिअली व्हेरी सही 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 वेट ना सही आपण बोलूयात ना सही. प्लीज असा रागवू नका माझ्यावर. मी नीट तपासून आणली होती साठी मला नाही माहिती सगळं का घडलंय. सही प्लीज असं रागवून काही सोड. चांगलं का तू समजा ना बँक. मी सिरियसली सांगतोय का मी नीट लक्ष देऊन आणली होती. मला नाही माहिती. चल आपण जाऊन बोलूया तिच्याशी. सई सई प्लीज दार उघड. आपण बोलूयात ना एकदा. सई प्लीज. सई इतकी काय नाराज झालीस बाळा. सई दार उघड ना बाळा. असं काय करतेस सई. अगं बाळा इतकं मनाला लावून नाही घ्यायचं ग. हे बघ तुझ्यासाठी याहून चांगली साडी घेऊया आपण. हो यावेळेस मी तुला एक नवीन साडी घेणार आहे. हा चल तू लवकर बाहेर ये. आपण सगळेजण शॉपिंगला जाऊया. ये लवकर आता जाऊया. चल सई प्लीज बाहेर या ना. सई प्लीज. काय करू तू सई. ऐका इतकं काही झालेलं नाहीये. हे बघा मी सिरियसली सांगतोय. मी नीट तपासून आणली होती साडी. मला नाही माहिती आहे कसं झालंय. आणि ठीक आहे ना पण आजचा दिवस खास स्पॉइल करतोय. आपण आपण करूयात ना काहीतरी फिगर आउट प्लीज. हॅलो. अच्छा आला आहेस का. ठीक आहे मी येतोय बाहेर. एक सेकंड ना. हा अरे या माझे फ्रेंड्स आलेत. मी जाऊन येतो. अरे मग मला सांगशील ते प्लीज. सई अगं अहो बघितलं काय. अगं कसं केलंस हे सई. या साडीचं रूपच पालटून टाकलंस ग तू. की सुंदर दिसते ही साडी तुझ्यावर. चला खाली जाऊया. हो मी बघतच बसले हिच्याकडे. या तुम्ही या. चल ना. सई